भाग्यश्री डोंगे, वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर महानगरपालिकेतर्फे तिरंगा पदयात्रेचे करण्यात आले आयोजन. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अध्यक्षीय भाषण. नागपुरात नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा अभिनंदन सोहळा पार. भारतीय जनता पार्टीचे गणमान्य नेते कार्यकर्ता कार्यक्रमाला उपस्थित. नागपुरात गोपनीय माहितीच्या आधारे केली गेली रेड कारवाई. पोलिसांद्वारे ट्रॅप लावून आरोपींना घेण्यात आले ताब्यात. सविस्तर वृत्त. नागपूर महानगरपालिकातर्फे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही पदयात्रा त्रिशरण चौक ते शताब्दी चौक काढण्यात आली असून या पदयात्रेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून पदयात्रा सुरू करण्यात आली. पदयात्रा समापनाला अध्यक्ष भाषण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मी आपल्या सर्वांना आजादी का अमृत महोत्सव, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ही भव्य अशा प्रकारची तिरंगा रॅली प्रभात फेरीच्या रूपानं आपण सगळ्यांनी काढली. आणि खरं म्हणजे इथनं वरून मला सगळीकडे भारताचा तिरंगाच दिसतो आहे. इतकं सुंदर दृश्य आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये देशाचा तिरंगा झेंडा डौला न फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय. बंधू भगिनींनो, हा तिरंगा केवळ झेंडा नाही, मॅडम, हा तिरंगा केवळ ध्वज नाही, तो आपला राष्ट्र ध्वज आहे. त्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे, राष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक आहे, आपल्या सगळ्यांच्या आत्मभानाचं प्रतीक हा आपला तिरंगा झेंडा आहे. महाराष्ट्र भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी कांचन गडकरी यांनी बावनकुळेचे औक्षण केले. गडकरींनी बावनकुळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. राज्याचे पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांच्या रूपात नियुक्ती झाली आहे. यानिमित्ताने आज बावनकुळेंचे पार्टीच्या वतीने अभिनंदन करण्यासाठी अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला. सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूर जिल्ह्यातील कामठी तहसील अंतर्गत खैरी ग्रामपंचायत येथे उच्च प्राथमिक शाळा खैरी तसेच आरोग्य वर्धनी उपकेंद्र खैरी या ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रगीत म्हणून तिरंगा झेंड्याला वंदन करून सलामी देखील देण्यात आली. संपूर्ण खैरी गावामध्ये रॅली काढून ग्रामपंचायत खैरीच्या वतीने मोफत झेंडे वाटप करण्यात आले व तसेच सर्व नागरिकांना हे राष्ट्रीय ध्वज असून याचे कुठल्याही प्रकाराची अवहेलना होणार नाही याची काळजी घेणे आणि 15 ऑगस्टपर्यंत हा झेंडा प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरावरती लावण्यात यावा असे सर्व नागरिकांना समजवून सांगितले. तर यावेळेस आरोग्य शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. तर येत्या 15 ऑगस्टला लेडीज सर्कल नागपूर यांच्यातर्फे चित्रकला व विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील विद्यार्थ्यांतर्फे करण्यात येणार आहे. यावेळेस ग्रामपंचायत खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे, उपसरपंच वीणाताई रक्ताटे, सर्व शिक्षकगण, सर्व आरोग्य अधिकारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील नागरिक, युवा वर्ग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. आज जे शासनाने आपल्याला 75वा अमृत महोत्सव हा सप्ताह आपण 7 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत करत आहोत, त्यामध्ये आज 13 तारखेला मी हर घर तिरंगा म्हणजे प्रत्यक्षात ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा मोफत तिरंगा देऊन त्यांच्या समजवण्यास सांगण्यात आला का कसा हा तिरंगाचा आपली गरिमा राहिली पाहिजे व्यवस्थिशीर त्याला 15 ते 16 तारखेपर्यंत आपल्या घरावर व्यवस्थिशीर लावा. मी प्रत्यक्ष घुमून राहिलो आहे.
आणि आज आम्हीनी ग्रामपंचायत उच्च प्राथमिक शाळा आणि आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी झेंडावंदनसुद्धा केलेलं आहे. आणि या ठिकाणी आता तुम्हाला सरांनी सांगितले की कॅम्प लावलेला आहे, थायरॉइड आहे त्याच्यामध्ये, शुगर आहे, बी पी आहे, अशा सर्व काही ज्या काही ह्या आहेत, हा रोज माझा कार्यक्रम होत आहे आणि स्वच्छतेवर विशेष माझा भर आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. स्वतंत्रता अमृत महोत्सव आपण सर्व साजरा करत आहोत, त्या अनुषंगाने खैरी गावामध्ये, खैरी गाव आम्ही आदर्श गाव म्हणून सुद्धा निवड केलेली आहे, त्या अनुषंगाने किशोरीण मुलं मुली 12 ते 19 वर्षाच्या वयोगटाचे त्या सर्वांचं आम्ही आरोग्य तपासणी, त्याचसोबत हिमोग्लोबिन CBC प्लस शुगर तपासणी, त्यासोबत थायरॉइड तपासणी, या संपूर्ण आरोग्य तपासणी आणि ब्लड तपासणी आम्ही इथे करत आहोत. या सर्व निःशुल्क आहेत आणि यातून जे किशोरीण बालकं आहेत, जे आपल्या देशाचं समर्थ भवितव्य आहे, त्यांचं आयुष्य आणि आरोग्य सुदृढ राहावं हा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. आपको मैं बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूंगी स्वतंत्रता दिवस की अपना. और कैसा है ये जो गांव है, ये हमारा ही गांव है, सरपंच जी के साथ हम बहुत समय से जुड़े हुए हैं और सरपंच जी यहाँ के कैसे, वो हर चीज़ में हमेशा बहुत आगे रहते हैं, हमेशा बहुत उत्सुक रहते हैं कि यहाँ पे हम क्या क्या चीज़ें कर सकें, उनकी हमेशा इच्छा होती है हम यहाँ अलग अलग चीज़ें कर सकें. और साथ में यहाँ के जो गाँव के लोग हैं वो भी हमेशा बहुत खुशी से हर चीज़ में भाग लेते हैं, ऐसा नहीं कि आते नहीं हैं, उनको भी बहुत खुशी रहती है. तो ये मौके पर हमने सोचा क्यों नहीं यहाँ पे कुछ किया जाए, तो लेडीज़ सर्कल नागपुर जो ऑर्गेनाइजेशन है उनके तरफ से हम यहाँ पे एक इंडिपेंडेंस डे के लिए 16 तारीख को बच्चों के लिए ड्राइंग कंपटीशन ऑर्गेनाइज कर रहे हैं, जिसका थीम इंडिपेंडेंस डे ही रहेगा. फिर वो यहाँ पे मिलें सब, थोड़ा सा अच्छा माहौल हो जाए, बच्चे बैठें, थोड़ा इंडिपेंडेंस डे का सेलिब्रेशन हो जाए और साथ में ड्राइंग कॉम्पिटिशन हो जाए और उनको गिफ्ट्स मिले, तो इससे अच्छे कोई सेलिब्रेशन नहीं होगा मेरे हिसाब से. और ये गाँव के लोग हमेशा बहुत प्यार देते हैं और सब, तो इसलिए हमने इसको चुना. VKB न्यूज साठी कामठी येथून नितिन रावेकर यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. पाचपावली ठाण्यातील पोलिसांना गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती मिळाली की ओडिशा येथून ट्रेनद्वारे गांजा आणून पोस्टे पाचपावली हद्दीत चेन पुलिंग करून ट्रेन थांबवून नागपूर शहरात गांजा आणण्यात येत आहे, अशा खात्रीशीर बातमीवरून ट्रॅप लावून पोलिसांद्वारे दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने रेड कारवाई केली. कारवाईच्या वेळी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा तपास केला गेला. 7 किलो 905 किलोग्राम गांजा, किंमत 1,20,000 रुपये, 2 काळ्या रंगाचे बॅग, रेडमी कंपनीचे 2 मोबाईल हँडसेट, किंमत 20,000 रुपये, असा एकूण 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी नमूद मुद्देमाल उडिसा येथून कोणापासून आणले, तसेच यापूर्वी किती वेळा गांजा आणला व कोणाकडून कोणाला दिला या संबंधाने तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन पाचपावलीचं डीबी पथक हे रेल्वे रुळाच्या बाजूने पेट्रोलिंग करत असताना 2 इसम ट्रेनमधून येतो उतरून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना वेळीच ताब्यात घेतलं. त्या दोघांचंही नाव विचारलं तर त्यापैकी एकाने त्यांचं नाव अक्षय विनोद नंदेश्वर, वय 30 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 56, राधारमन कॉलनी, श्रीयश नगर, नरसाळा, पोलीस स्टेशन हुळकेश्वर. आणि दुसऱ्याचं नाव चेतन प्रमोद गोखले, वय 21 वर्षे, राहणार कीर्ती लेआउट, प्लॉट नंबर 60, पाण्याची टाकीजवळ, नरसाळा, पोलीस स्टेशन हुळकेश्वर. असं त्या दोघांनी त्यांचं नाव सांगितलं. त्यांच्याजवळील बॅगची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये गांजा मिळून आला. या दोन्ही आरोपीपैकी अक्षय विनोद नंदेश्वर याच्यावर यापूर्वीही गांजा अवैधरित्या बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहेत पोलीस स्टेशन हुडकेश्वरला. त्याचप्रमाणे दोन्ही आरोपीवर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. पोलीस स्टेशन पाचपावलीच्या डीबी पथकाने PSI जायभाय, हेड कॉन्स्टेबल विजय यादव, अंकुश राठोड आणि गणेश अशा या कर्मचाऱ्यांनी या आरोपींना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून एकूण 7 किलो 905 ग्राम गांजा जप्त केलेला आहे. त्याची एकूण किंमत 1,20,000 रुपये अशी आहे. गोपनीय बातमी आम्हाला प्राप्त झाली होती की रेल्वेतून गांजा येणार आहे आणि ते पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जो रेल्वे रूटचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो झोपडपट्टी आणि स्लम एरिया असल्यामुळे गुन्हेगार त्या परिसरात उतरतात आणि गांजा इथून मग तो पुढे सप्लाय केला जातो असं त्यांनी माहिती आम्हाला मिळाली होती. त्याच्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप सेट केला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार ते दोन्ही आरोपी मिळून आले आम्हाला आणि त्यांच्याकडून गांजा जप्त केलेला आहे. पावसामुळे आलेल्या पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची पंचनामे करण्यात आली आहेत. कोणत्याही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, तसेच ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले आहे त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विटा येथे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या घरी सांत्वनापर भेट घेतली असता प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. खासदार नवनीत राणा यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवला, त्यानंतर शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांना राष्ट्रीय प्रतीक असणारे अनेक बॅचेस, बिल्ले आदी साहित्यांचे वाटप केले. हातात तिरंगा झेंडा घेऊन खासदार नवनीत राणा यांनी देशभक्तीचा जोश उपस्थितांमध्ये निर्माण केला. भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष देखील खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा संपूर्ण देशात महाउत्सव म्हणून साजरा केला जातोय. अमरावती शहरातही विद्यार्थ्यांनी भव्य रॅली काढून राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले आहे. माझ्या घरावर तिरंगा फडकवला याचा मला अभिमान आहे, असा अभिमान प्रत्येकाला असावा. या राष्ट्रीय महाउत्सवात प्रत्येक अमरावतीकरांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील खासदार नवनीत राणा यांनी केले. तर VKB मराठी न्यूजच्या आजच्या बातमीपत्रात एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.